चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांकरता खुश खबर आहे. ताडोबात आजपासून हत्तीवरची सफारी सुरू झाली आहे. तासाभरची ही सफारी कोर झोनमधून होणार असल्यानं पर्यटकांना पट्टेदार वाघासोबतच इतरही प्राणी जवळून पाहायची संधी या निमित्तानं मिळणार आहे. ताडोबात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला कोर झोनमध्ये सफारी मिळावी असं मनोमन वाटत असतं, पण बऱ्याचदा ऑनलाईन बुकिंग न मिळाल्यानं त्यांची निराशा होते. मग त्यांना बफर झोनची सफारी करावी लागते. मात्र आता व्याघ्र क्षेत्रात प्रवेशासाठी वेगळी संधी मिळणार आहे. ताडोबा व्यवस्थापनानं हत्तीची सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तेरा नोव्हेंबर पासून ही सफारी सुरू होते. गेली 2 वर्ष ही सफारी बंद होती. सकाळी आणि दुपारी ही सफारी घडवली जाणार असून एका हत्तीवर 8 पर्यटक बसवले जाणार आहेत. त्यासाठी प्रौढांना 1,000 तर मुलांना 500 रुपये शुल्क मोजावं लागणार आहे. 2 हत्तींद्वारे ही सफारी होणार आहे, म्हणजे सकाळी 16 आणि दुपारी 16 पर्यटक या सफारीचा आनंद घेऊ शकतात. ताडोबाच्या मोहरली या मुख्य द्वारापासून ही सफारी सुरू होईल. त्याचं तिकीट तिथंच उपलब्ध होणार आहे. तेलिया धरणाचा पूर्ण परिसर यात फिरवला जाणार आहे. 13 नोव्हेंबरपासून आपण हत्तीची सफारी चालू करत आहोत. यामध्ये 2 हत्ती राहतील आणि सकाळ आणि दुपार अशा फेरी राहतील. सकाळी 8 आणि दुपारी 8 अशा एकूण 16 पर्यटकांना या हत्ती सफारीचा आनंद घेता येईल. विशेष म्हणजे तेलिया धरणाच्या आजूबाजूला वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आहेत. पाण्याचा मोठा स्रोत असल्यानं प्राणी सहज बघायला मिळतात, त्यामुळे हत्तीची सफारी पर्यटकांना पर्वणी ठरेल यात शंका नाही. ताडोबा भेटीसाठी आता पर्यटकांना नवं आकर्षण उपलब्ध झालंय. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.